नमस्कार स्वतःला संत बाळूमामाचा अवतार असल्याचं सांगत लोकांकडून पैसे उकळणाऱ्या उकळणाऱ्याला आज पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान बाळूमामाचा अवतार असल्याचं सांगून मनोहर भोसले यांनी बारामतीतील तरुणाची फसवणूक केली होती या फसवणुकीत बाबा मनोहर भोसले यांनी तरुणाला तब्बल दोन लाख एकावन्न हजाराचा गंडा घातला होता दोन लाख एकावन्न हजारांची फसवणूक प्रकरणी अखेर मनोहर भोसले यांना बारामती पोलिसांनी पुणे एल सी अटक केली आहे सातारा जिल्ह्यातील सालिब गावातील एका फार्म हाऊसवरती त्यांना अटक करण्यात आली आहे बारामती येथे राहणाऱ्या शेषिक शशिकांत सुभाष खरात यांच्या वडिलांच्या आजारपणाचा गैरफादा घेत शशिकांत यांच्या वडिलांना थायरॉइड आणि कॅन्सर झाला होता मनोहर मामा भोसले स्वतः अवतार शशिकांत शशिकांतच्या वडिलांना झालेल्या कॅन्सरवरती उपाय म्हणून बाबळीचा पाला साखर आणि दिला होता त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे देखील घेण्यात आले होते त्याचबरोबर पैसे परत मागितले तर जीवे मारण्याची धमकी देखील बोंधुबा मनोहर भोसले यांनी दिली होती दरम्यान या बोंधुबा मनोहर मामा भोसले यांच्यावर महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट अगोरी प्रथा जादूटोना उच्चाटन कायदा तसंच औषधी चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अखेर अटक करण्यात आली आहे त्यामुळे राज्यामध्ये सध्या एकच चर्चा सुरू झाली आहे तर मित्रांनो स्वतःला संत बाळूमामाचा अवतार असल्याचं सांगणाऱ्या या मनोहर भोसले मामाबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका नमस्कार मित्रांनो मराठी आवाज मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील